उज्ज्वलास किचन मध्ये आज आपण बनवणार आहे ढेमशांची भाजी, त्याला मराठी मध्ये ढेमसे आणि हिंदी मध्ये टिंडा असे म्हणतात। तर ह्या भाजी मध्ये खूप सारे पोषक असे तत्व असतात, यामध्ये व्हिटॅमिन सी, डोळ्यांसाठी हृदयासाठी खूपच उपयुक्त अशी ही ढेमशांची भाजी असते। तर यासाठी मी अगदी थोडे शेंगदाणे तव्यावर भाजून घेते आहे आणि शेंगदाणे भाजल्यावर याचं जाडसर असं कूट तयार करायचं आहे, खूप बारीक वाटायचं नाही, जरा जाडच ठेवायचं। भरलेली मसाल्याची भाजी करणार आहे, तर यासाठी मी एक मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे। तर हा मध्यम आकाराचा कांदा तव्यावर भाजून घ्यायचा। तर आता हा कांदा चांगला भाजून होतो तिथपर्यंत आपण हे ढेमसे कापून घेऊया। जर अशा प्रकारे आपण ही भाजी बनवली माझ्या पद्धतीने, जी सर्वांना नक्की आवडेल, तर अशी ही दोन्ही बाजूने थोडी कापून घ्यायची आणि आपण ज्याप्रमाणे वांगं कापतो तशी काप कट करायची, चार चिरा देऊन घ्यायच्या या पद्धतीने, खूप नाही कापायची नाहीतर ती तुटून जाऊ शकते। तर अशाच पद्धतीने सर्व कापून घ्यायची आहे। कांदा भाजून झाला की यामध्ये थोडं तेल घालायचं, 1 इंच आल्याचे काप आणि 3-4 लसूणच्या पाकळ्या थोड्या तेलावर कांद्यासोबत परतवून घ्यायचे आहे आणि गार झालं की मिक्सरमध्ये याची बारीक पेस्ट तयार करून घ्यायची। आता ह्या वाटून घेतलेल्या कांदा आला लसूणच्या पेस्टमध्ये 1 चमचा लाल मिरची पावडर घालायची, 1 चमचा धनेपूड, चिमूटभर हळद, 1/2 चमचा गरम मसाला आणि 1/2 चमचा मीठ किंवा चवीनुसार। आता यामध्ये भाजून घेतलेलं शेंगदाण्याचं कूटही घालायचं। शेंगदाण्याचं कूट वाटताना जाडसरच ठेवायचं या पद्धतीने। तर साधारण 2 ते 3 चमचे शेंगदाण्याचं कूट यामध्ये घालायचं आहे आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचं। आता हा तयार करून घेतलेला मसाला मिक्स करून झाल्यावर ह्या ढेमशांमध्ये भरायचा आहे चमच्याच्या मदतीने। थोडा थोडा मसाला भरून घ्यायचा, सर्व मसाला भरायचा नाही, यातील थोडा मसाला आपल्याला शिल्लक ठेवायचा आहे। तर झटपट होण्यासाठी ही भाजी मी कुकरमध्ये बनवणार आहे। तर कुकरमध्ये 2 चमचे तेल गरम करून घ्यायचं। तेल थोडं गरम झालं की यामध्ये मसाला भरून घेतलेले ढेमसे घालायचे। मध्यम आकाराचा लाल टोमॅटो या पद्धतीने गोल कापून घेतलेला आहे, तोही यामध्ये घालायचा आणि चांगलं असं थोडं मिक्स करून घ्यायचं, परतवून घ्यायचं। थोडं परतून झालं की यामध्ये शिल्लक राहिलेला मसाला घालायचा, थोडी कोथिंबीर घालायची आणि 1 ते 2 मिनिटासाठी पुन्हा मिक्स करायचं, चवीनुसार मीठ घालायचं। 1/2 ग्लास यामध्ये पाणी घालायचं आहे, पाणी जास्त घालायचं नाही। पाणी घातल्यावर मिक्स करून घ्यायचं आणि कुकरला झाकण लावून 2 शिट्या काढून ही भाजी आपल्याला आता कुकरमध्ये शिजवून घ्यायची आहे। कुकरच्या 2 शिट्या झाल्यावर कुकर चांगला थंड होऊ द्यायचा आणि आपल्याला बघता येईल ही भाजी कुकरच्या 2 शिट्यांमध्ये छान शिजून होते आणि याला थोडा रस्साही आहे। झटपट आणि चवदार अशी ही ढेमसा म्हणजेच टिंड्याची भाजी बनून तयार झालेली आहे।